ब्रिटिशकालीन वडाळी तलावाचं सौंदर्यीकरण करण्यासाठी तेथे राजहंस उद्यान तयार करण्यात आलं आहे अमरावतीचं वैभव असलेल्या या उद्यानाचा पर्यटनाच्या दृष्टीने कोणताही विकास करण्यात आलेला नाही गार्डनकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे या रस्त्यावरून पायी चालणं देखील दुरापास्त झालं आहे तर वाहन चालकांना वाहन चालवणं मुश्किल झालं आहे उद्यानात वीस कर्मचारी कार्यरत आहेत उद्यानाची स्वच्छता ही ठेवली जाते परंतु स्थानिक जनप्रतिनिधी व महानगरपालिका यांची उदासीनता असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने या उद्यानाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये माजी पालकमंत्री सुनील देशमुख यांच्या हस्ते कंपाऊंड वॉलचं लोकार्पण करण्यात आलं मध्यंतरी पंधरा लाखांचा निधीही येथे लावण्यात आला परंतु आज महानगरपालिका स्थानिक आमदार खासदार यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे जननेते याकडे लक्ष देत नसल्याने तेथील व्यवस्थापकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडेही व्यवस्थापकांनी तक्रार केली परंतु उपयोग झाला नाही वडाळी येथे ब्रिटिशकालीन तलाव आहे एकेकाळी अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या तलावा नजीकची पंचवीस एकर जमीन आहे त्यावर हे उद्यान आहे शाळेच्या सुट्या व सहली वगळता येथे एरवी कधीही गर्दी दिसून येत नाही बाराही महिने पर्यटकांचा ओढा येथे राहील याबाबत विकास करण्याऐवजी महानगरपालिका टेंडर काढून पैसे कमावते आहे असे आरोप होत आहेत दुसरीकडे बांबू गार्डनवर वारेमाप पैसा खर्च करण्यात आलाय तर राजहंस उद्यानाबाबत उदासीनता बाळगली जाते आहे येथे परिवार सहलीसाठी येतात मात्र सुरक्षेच्या दृष्टीने येथे कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही नाही म्हणायला फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे दामिनी पथक येथे दिवसातून आठ ते दहा वेळा चक्रा मारतात मात्र येथे येणाऱ्या जोडप्यांना चिरीमिरी मागून सोडून दिलं जातं अशी ही माहिती थी तेथील पर्यटकांनी दिली आहे महानगरपालिकेच्या अखत्यारीतील हे उद्यान चालवण्याचं चा आता हा ठेका संपल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला कंत्राट देण्यात आल्याची माहिती आहे महापालिकेने केवळ कंत्राट देऊन पैसे कमावण्याऐवजी पर्यटनाच्या दृष्टीने राजहंस उद्यानाचा विकास करावा अशी मागणी नागरिकांची आहे विदर्भ न्यूजसाठी डॉक्टर कुशल लोटे यांचा हा संपादकीय वृत्तांत